राष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2020 मध्ये सर्वोत्कृष्ट कोकणी चित्रपटाचा पुरस्कार काजरो या सिनेमाला मिळाला. 21व्या शतकातही आपल्या समाजात जातीभेद किती भयावह आहे याचं वास्तववादी चित्रण काजरोमध्ये करण्यात आलंय. याचे दिग्दर्शक आहेत मूळचे जळगावचे असणारे नितीन भास्कर. काजरोचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात केवळ एकच शॉट आहे. होय, 115 मिनिटांची ही फिल्म वन शॉट शूट केली आहे, म्हणजे काहीसा रंगभूमीचा फील, पण ट्रीटमेंट आणि तंत्रज्ञान चित्रपटाचं. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या सावलीमुळे कोकणी चित्रपटसृष्टी म्हणावी तेवढी वाढू शकली नाही, पण तरीही भास्कर यांनी हा चित्रपट कोकणी भाषेतच बनवला, कारण कथेतील पात्र आणि त्या समाजातील रूढी परंपरा सगळंच तळ कोकणातलं. ज्या मातीतला सिनेमा त्याची भाषा ही तिथलीच असावी असा भास्कर यांचा आग्रह असतो. आणि चित्रपटाचं केवळ कथानक आणि संवादच उत्कृष्ट आहेत असं नाही, तांत्रिकदृष्ट्याही काजरो सर्व कसोटींवर खरा उतरतो. काजरो ही अत्यंत हृदयस्पर्शी अशी एक कथा आहे आणि सामाजिक वर्गीकरण यामध्ये आम्ही मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे या कथेमध्ये. या कथेमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की आपल्या सामाजिक रचनेच्या ज्या रचना जी भारतीय सामाजिक रचना जी आहे त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये या कथेमध्ये आम्ही आणलेल्या आहेत. साधारणपणे ही कथा जेव्हा आम्ही करायचं ठरवलं तेव्हा बऱ्याचशा गोष्टींवर आमचा विचार झाला की ही वन सीन वन शॉट करूया असा एक निर्णय आम्ही घेतला. तसा टफ टास्क होता खूप वन शॉट वन सीन करणं, आणि कारण की 1 तास 53 मिनिटं वगैरे वगैरे एवढ्या लांबीची ही फिल्म आहे. यामध्ये साधारणपणे 60 कॅरेक्टर्स आहे आणि 40 क्रू आहे याच्यामध्ये. 100 लोकांना मुवमेंट करवणं, परत एक छोटंसं गाव, एक त्या गावातून जंगलात जाणं, जंगलावरून 2 वॉटर बॉडीज क्रॉस करणं वगैरे वगैरे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळण्याआधीही काजरोला अनेक बहुमान मिळाले. 2019 मामी फेस्टिवल, 2020 बंगळोर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि औरंगाबाद फिल्म फेस्टिवलमध्येही काजरोची निवड झाली. A touching story of an underprivileged man who is banished from his village.